आणि दर्पण वृत्तवाहिनीमध्ये आपले हार्दिक स्वागत. सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी. ठाणे ग्रामीण पोलिसांनी 4 सराईत दरोडेखोरांना केली अटक. भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक अशोक राव यांचे नगरसेवक पद झाले रद्द. कळवा परिसरात जादूटोणा करणाऱ्या 3 जणांना कळवा पोलिसांनी केली अटक. लग्नाच्या आमिषाने ठाण्यातील 41 वर्षीय इस्माला महिलेने घातला 2.5 लाखांचा गंडा. ठाणे ग्रामीण पोलिसांनी 3 कोटींचे इफेड्रिन जप्त करून 2 आरोपींना केली अटक. बहुजन समाज पार्टीच्या वतीने काशीराम साहेबांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न. दरोड्याच्या तयारीत असलेल्या चौघांना अटक करून ठाणे ग्रामीण पोलिसांनी सराई टोळीचा पर्दाफाश केला आहे. मोहम्मद युसुफ याकीब शेख, मुख्तार अहमद जमीर अहमद कुरेशी, राहणार दोघे नालासोपारा, राजकुमार गुप्ता उर्फ राजन सुपरवायझर, टिप्पू नूर अहमद शेख दोघे राहणार मालवणी मुंबई अशा आरोपींची नावे आहेत. त्यांच्या चौकशीत नवघर, काश्मीरा, वालीव आणि इतर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यांच्याकडून 6,39,800 रुपयांचे 54 मोबाईल आणि 6 लॅपटॉप हस्तगत करण्यात आले आहेत. आरोपींना 19 मार्च पर्यंत पोलीस कोठडीत देण्यात आल्याचे शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शिवाजी राठोड यांनी सांगितले. मोहम्मद शेख हा त्यांच्या साथीदारांचं इंद्रलोक ते कनकिया रोड लगत असलेल्या शिववंदना बिल्डिंग मधील धनलक्ष्मी ज्वेलर्स वर दरोडा टाकण्यासाठी येणार असल्याची माहिती नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम भालसिंग यांना मिळाली होती. त्यानुसार 14 मार्चला सापळा लावण्यात आला. यामध्ये 4 जण पोलिसांच्या हाती लागले, मात्र त्यांचा एक साथीदार छोटू फरार झालाय. आरोपी विरोधात मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक टीकाराम ठाकर करत आहेत. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेत आहे का? मग ते अनधिकृत तर नाही ना? याची खातरजमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना? यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4th मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातरजमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं. स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक अशोक राऊळ यांचे नगरसेवक पद रद्द झाले आहे. ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावर नावावर असलेले गुन्हे नमूद न केल्याने जिल्हा न्यायालयाने भाजपचे नगरसेवक अशोक राऊळ यांचे नगरसेवक पद रद्द केले. राऊळ यांचे नगरसेवक पद रद्द झाल्याने शिवसेनेच्या मंदार विचारे यांचा नगरसेवक पदाचा मार्ग मोकळा झालाय. मंदार विचारे यांनी या संदर्भात न्यायालयात याचिका दाखल केली होती. ठाणे महापालिकेच्या 2016 साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये ठाणे महापालिकेच्या 18 ड या प्रभागातून शिवसेनेचे उमेदवार मंदार विचारे आणि भाजपचे उमेदवार अशोक राऊळ यांच्यात लढत झाली होती. यावेळी राऊळ यांनी विचारे यांचा पराभव केला होता. मात्र निवडणुकीच्या वेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात राऊळ यांनी नंदलाल समितीच्या वतीने त्यांच्यावर जो ठपका ठेवला होता त्याची माहिती सादर केली नव्हती. या मुद्द्यावर विचारे यांनी ठाणे न्यायालयात धाव घेतली होती. विचारे यांनी या संदर्भातील सर्व कागदपत्रे न्यायालयात सादर केल्यानंतर शनिवारी ठाणे न्यायालयाने राऊळ यांचे नगरसेवक पद रद्द करण्याचा निर्णय दिला. राऊळ हे ज्येष्ठ नगरसेवक असून त्यांनी ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. तेव्हाचा चिंग्या तसाच होता. माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही, त्यामुळे माझ्याजवळ पैसे नाहीत. माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता. काय करू मित्रांनो, आज माझी बँक बंद असते. चिंग्या अजूनही बदलत नव्हता. आता
आता माझ्याकडे पैसे आहेत पण चेकबुक नाही. चिंग्याची कारण थांबत नव्हती. आता मला मोबाईल मधनं पैसे ट्रान्सफर करता येतात बर का. पण नेमक त्याच बँकेच ऍप माझ्या मोबाईल मध्ये नाही. बस कारण संपली. अरे पण उठा फोन कर ट्रान्झॅप. ट्रान्झॅप तुला पण माहितीये ट्रान्झॅप. ट्रान्झॅप झॅप ट्रान्झॅप ऍप. काही महिन्यांपूर्वी सुरू केलेले सलून चांगले चालावे यासाठी उल्हासनगर येथील मांत्रिकाकडून मानवी कवट्यांवर 3 महिन्यांपासून घरातच तंत्र मंत्र सुरू असल्याचा प्रकार कळव्यात उघड झालाय. या प्रकरणी राजू शर्मा याच्यासह मांत्रिक कैलास हाटकर आणि स्मशानभूमीतून मानवी कवट्या काढून देणाऱ्या पांडुरंग गवारी यांना कळवा पोलिसांनी शुक्रवारी अटक केले. त्यांच्याकडून 2 मानवी कवट्या व इतर साहित्य जप्त केले. तिघांनाही 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी दिले. कळव्यातील मफतलाल झोपडपट्टीत राहणाऱ्या शर्माने काही महिन्यांपूर्वी सलून सुरू केले होते. पूर्वी तो उल्हासनगर मध्ये एका सलून मध्ये कारागीर म्हणून काम करत होता. तेथे हाटकर याच्याशी त्याची ओळख झाली होती. कळव्यातील सलून चालण्यासाठी त्याने हाटकर याची मदत घेतली. त्यासाठी त्याने 6,000 रुपये घेतले. त्या बदल्यात 1 कवटी देऊन त्यासमोर 108 वेळा 1 मंत्र बोलण्यास सांगितले. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच शर्मा यांच्या घराच्या झडतीत त्यांना मानवी कवटी सापडली. चौकशीमध्ये हाटकर आणि गवारी यांनी कवटी दिल्याचे सांगितले. त्याच्या विरोधात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक अधिनियमानुसार कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. घर स्वच्छ सुंदर नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा, किंवा 7506-96-45 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा, किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. लग्नाच्या अभिषाने ठाण्यातील 41 वर्षीय इस्माला महिलेने 2.5 लाखांचा गंडा घातला आहे. मराठी शादी .com या विवाह जुळणी संकेतस्थळावर झालेल्या ओळखीतून ठाण्यातील रॉकी पॉल हिंदुस्थानी यांना एका महिलेने 2.5 लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघड झालाय. या प्रकरणी साधना जाधव उर्फ साधना शेटे आणि तिच्या आईवर वर्तकनगर पोलिसात गुन्हा दाखल झालाय. ठाण्याच्या सावरकर नगर येथील रिअल इस्टेट व्यावसायिक असलेले रॉकी यांचे पहिल्या पत्नीशी पटत नसल्याने विभक्त राहत आहेत. त्यांनी मराठी शादी .com या विवाह जुळवणी संकेतस्थळावर दुसऱ्या विवाहासाठी नाव नोंदवले होते. त्यावरून साधना हिने त्यांच्याशी संपर्क साधला. तिने आपले पहिले लग्न झाले असून काही कौटुंबिक अडचणी दूर झाल्यानंतर आई वडिलांच्या संमतीने लग्न करणार असल्याचे रॉकी यांना सांगितले. त्यानंतर साधना हिने आई आजारी असल्याचे सांगून 50,000 रुपये मागितले. तसेच घरातील काही अडचणी सोडवण्यासाठी गुरुजींनी 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन करण्यास सांगितलं असून त्यासाठी आणखी 1 लाखाची मागणी केली. रॉकी यांनी 21 ऑगस्ट 2018 ते 14 मार्च 2019 या दरम्यान 1,65,000 रुपये विविध प्रकारे साधना हिच्या खात्यात जमा केले. मात्र काही दिवसांनी ही रक्कम परत करण्यासाठी वारंवार फोन करूनही साधना हिने काहीच प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर संकेतस्थळावरून तिने आपले नावही काढल्याने रॉकी यांचा संशय बळावला. त्यानंतर रॉकी यांनी वर्तनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय. बस बस रोक दो. कितने हो भाई साहब? सर 55 रुपये. 55 रुपये? हाँ ये ली. सर छुट्टी नहीं है. छुट्टी तो मेरे पास भी नहीं है. तो एक काम कीजिए सर, UPI के किसी भी एप्लीकेशन से आप पे कर दीजिए. मेरा वर्चुअल ID पीछे लिखा हुआ है. अच्छा ओके ओके.
हम यूपीआई को सपोर्ट करते हैं। मेरा देश, मेरा देश, मेरा देश, मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है। ठाणे ग्रामीण पोलिसांनी 3 कोटींचे इफेड्रिन जप्त करून 2 आरोपींना अटक केली आहे। इफेड्रिन या अंमली पदार्थाचा 25 किलोचा साठा ठाणे ग्रामीण पोलिसांनी जप्त करत मुंबईतील कापड दुकानदारासह रिक्षा चालकाला अटक केले। या अंमली पदार्थाची किंमत 3 कोटी रुपये असून ड्रग तस्करीच्या या रॉकेटच्या मूळ पर्यंत शोधला जाईल अशी माहिती ठाणे ग्रामीणचे अधीक्षक शिवाजी राठोड यांनी दिले। योगेश रमणलाल शाह आणि साधेव वैजनाथ जमादार अशी आरोपींची नावे आहेत। दोघेही कांदिवली भागात राहत असून शुक्रवारी दोघेही रात्री ठाणे ग्रामीणच्या हद्दीतील बंटाप हॉटेलच्या येथे इफेड्रिन घेऊन येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना मिळाली होती। त्यानुसार पोलीस रात्रीपासूनच आरोपीच्या मागावर होते। हॉटेल समोर रस्त्यावर सापळा राहून आरोपींची प्रतीक्षा करणाऱ्या पोलिसांना पहाटे 5 वाजता आरोपींना पकडण्यात यश आले। वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम भालसिंग यांच्या पथकाने सापळा लावून रिक्षातून आलेल्या योगेश आणि साधेव या दोघांना पोलिसांनी घेराव घालून पकडले। यावेळी त्यांच्याकडून इफेड्रिन या अंमली पदार्थाचा 25 किलोचा साठा हस्तगत करण्यात आला असून या प्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या अंमली पदार्थांची 3 कोटी रुपये किंमत असल्याचे पोलीस अधीक्षक शिवाजी राठोड यांनी सांगितले। इफेड्रिनच्या तस्करी मागे योगेश हाच मुख्य आरोपी असून रिक्षातून अंमली पदार्थांची वाहतूक करण्यासाठी त्याचा रिक्षा चालक साथीदार साधेव मदत करत होता। आरोपीने हे अंमली पदार्थ कांदिवलीवरून आणले असून मागील 1.5 वर्षापासून शिल्लक राहिलेले इफेड्रिन घरात ठेवले होते असे योगेश याचे म्हणणे असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली। त्याचे कांदिवलीत कपड्याचे दुकान असून त्याच्या विरुद्ध सन 2014-15 या वर्षात अंमली पदार्थ संदर्भात 1 गुन्हाही दाखल असल्याचे अधीक्षकांनी सांगितले। ये ओला आणि सुका कचरा करू वेगळा वेगळा, नको तसा मिक्स करून लोचा झाला सगळा। ओला कचरा प्रोसेस करून झकास मिळेल खत, सुका कचरा प्रोसेस करून पॉवर पेपर शर्ट। हो पण व्हॉट्स ओला कचरा? उरलं सुरलं अन्न आणि भाज्याफळांची साल, मांस मच्छी अंडी आणि पानं फुलं झाड। आणि सुका कचरा म्हणजे प्लास्टिक मेटल कचऱ्यावर लेदर पॉलिथिन कापड। ये ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी, ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी डब्यांचे हे रूल्स पाळू आपल्या फ्युचरसाठी। रिड्यूस रियूज रिसायकलचा फंडा आहे बेस्ट, कारण माझ्या मित्रांनो नथिंग इज वेस्ट। ओला आणि सुका कचरा वेगवेगळा ठेवा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ। सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1। बहुजन समाज पार्टीच्या वतीने काशीराम साहेबांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे। बहुजन समाज पार्टीचे नेते माननीय काशीराम साहेब यांचा वाढदिवस ठाण्याच्या मंगला हायस्कूलमध्ये उत्तर भारतीय समाज बांधवांनी मोठ्या उत्साहात साजरा केला। यावेळी उपस्थित मान्यवरांनी पक्षाच्या मजबूतीसाठी व उत्तर भारतीय समाजाला एकत्रित कसे आणता येईल याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले। तसेच मान्यवरांच्या हस्ते केक कापून माननीय काशीराम साहेबांचा वाढदिवस साजरा केला। यावेळी जमुना कोरी, राजेश जयस्वाल, प्रशांत कोरी, ज्ञानदेव कोरी आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण यूट्यूबला पाहायला विसरू नका।